मित्रांनो, राम जाधव मैथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनल वर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 6 मॅथेमॅटिक्स चॅप्टरचा नेम आहे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 12 पाहायचा आहे। आता प्रॅक्टिस सेट 12 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे मल्टीप्लाय, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे ह्या फ्रॅक्शन्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। आता फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन करत असताना तुम्ही कसे करणार पा। आता अगोदर फर्स्ट एग्जांपल आपल्याला दिलेला आहे 7/5 × 1/4, किंवा याला तुम्ही म्हणू शकता 7/5 × 1/4। तर आपण इथे इक्वल टू चा साइन देऊ शकतो। डायरेक्ट मी इथे सॉल्व करतो, तुम्हाला याच्या खालच्या स्टेपला सॉल्व करायचा आहे पण मी डायरेक्ट सॉल्व करतो। पा 7/5 × 1/4, आता हे सॉल्व करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण दोन फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपण काय करतो, आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत करतो आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटर सोबत करतो। म्हणजे पहा 7 × 1 करायचं आहे, अपॉन मध्ये 5 × 4 करायचं आहे। खूप इजी आहे मित्रांनो। आता 7 × 1 म्हणजे 7चा टेबल 1 टाइम म्हणायचा आहे। 7 × 1 = 7 / 5 = 4 = 20 झाला आपला आन्सर 7/20। दिस इज माय आन्सर। 7/5 × 1/4 मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर मिळतं 7/20। इजी आहे। सेकंड एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो, 6/7 × 2/5 आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन खालच्या खालच्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं, म्हणजे 6 × 2/7 × 5। आता मला सांगा 6चं टेबल 2 पर्यंत म्हणायचं, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, म्हणजे आपण इथं घेणार 12/7चं टेबल 5 पर्यंत म्हणायचं, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28, 7 × 5 = 35, म्हणजेच 12/35। आता पुन्हा आपल्याला ह्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिता येते, म्हणजे काय करणार आपण, पाहणार न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एका संख्येने भाग जाते का, आपण डिवाइड करू शकतो का, जर जात असेल तर आपण त्याला पुन्हा ह्याला आपण ह्याच्या संक्षिप्त रूपामध्ये लिहू शकतो। ठीक आहे, पुन्हा आपल्याला थर्ड एक्झाम्पल पाहायचं आहे, 5/9 × 4/9, म्हणजे करणार काय, वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन खालच्या खालच्याचं मल्टिप्लिकेशन, 5 × 4 करा, 5 × 4/9 × 9। आता 5 × 4 = 20 / 9 × 9 = 81 होतात। आता पुन्हा आपल्याला फोर्थ एक्झाम्पल पाहायचं आहे, 4/11 × 2/7, ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे, म्हणजे 4 × 2 करा, अपॉन मध्ये 11 × 7। आता 4 × 2 = 8 / 11 × 7 = 77 झालं। पुन्हा आपल्याला फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, म्हणजे काय आहे, 1/5 × 7/2 आहे, म्हणजे जेव्हा आपण दोन फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपण वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन खालच्या खालच्याचं मल्टिप्लिकेशन करतो, 7 × 1 = 7 / 5 × 2 = 10। आता आपल्याला सिक्स्थ एक्झाम्पल पाहायचं आहे, 9/7 × 7/8, तर आपण काय करणार पहा, 9/7 × 7/8 आहे, मग आपण वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन करणार, 9 × 7/7 × 8, आणि येथे आपण काटाकूट करू शकतो, डायरेक्ट काटाकूट करू शकतो। पहा न्यूमरेटरमध्ये 7 9च्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इथं 7 8च्या मल्टिप्लिकेशन आहे, 7 7 आपण कॅन्सल करू शकतो, 7 × 7 = 7 × 1 = 7। आता 9 × 1 = 9 होतं, आणि 8 × 8 = 9 / 8 झालं। आता ह्या दोन्ही नंबर्सला आपण कोणत्या संख्येने डिवाइड करू शकत नाही, म्हणून 9/8 आपला आन्सर असेल। पुढे पहा, आता इथे 5/6 × 6/5 आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, 5 × 6/6 × 5। आता इथे सुद्धा आपण काय करू शकतो, न्यूमरेटरमधली संख्या आणि डिनोमिनेटरमधली संख्या आपल्याला याला आपण भाग देऊ शकतो, आपण डिवाइड करू शकतो। पहा इथं 6 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इथं 6 मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपण कॅन्सल करू शकतो, ह्याला आपण भाग देऊ शकतो, 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, आणि पुन्हा इथं 5 आहे, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, म्हणजे 1/1 = 1, असा आपला आन्सर येतं। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 6/17 × 3/2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे काय करणार, 6 × 3/17 × 2। जर आपण इथं विचार केलात तर इथं 6 आणि 2 आहे, ह्या दोन्ही संख्येला 2 ने डिवाइड आपण करू शकतो, म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 3 = 6।
आता वरती पहा, 3 × 3 आपण करू शकतो 9 होतात, आणि 17 × 1 17. आता 9 आणि 17 ला कोणत्या संख्येने आपण भाग देऊ शकत नाही, आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणजे हा आपला फायनल आंसर. ठीक आहे, आता अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 12 मधील क्वेश्चन फर्स्ट संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 12 मधील क्वेश्चन सेकंड. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.